बघा, एका निवडणुकीत दोन उमेदवारापैकी 35% मतं मिळालेला उमेदवार 6,300 मतांनी पराभूत झाला तर जिंकलेल्या उमेदवारास एकूण मतांच्या किती मतं मिळाली असा प्रश्न. असे अनेक प्रश्न या अगोदर आपण सोडवलेत, वाटल्यास निवडणुका ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. लक्ष द्या, इथं निवडणूक हा शब्द मित्रांनो बारीक लक्ष द्या, लक्ष देण्याशिवाय लक्षात काही येत नाही. इथं लिहा निवडणूक जिंकलेला इथं लिहा निवडणूक हारलेला. बघा, निवडणुकीत दोन उमेदवारापैकी 35% मत मिळालेला उमेदवार 6,300 मतांनी पराभूत झाला. होऊ द्या, पराभूत झालेल्या उमेदवारास एकूण मताच्या 35% एवढं टक्केवारीच्या भाषेत मतदान झालं. मग झालेलं हे मतदान इथं मांडा आणि मनाशी प्रश्न करा की निवडणूक जिंकलेल्या उमेदवारास एकूण मताच्या किती टक्के मतदान झालं असावं. हे करत असताना 100% वजा 35% उत्तर 65%. याचा अर्थ 65% एवढं मतदान निवडणूक जिंकलेल्या उमेदवारास झालं. निवडणूक जिंकलेल्या उमेदवारापेक्षा निवडणूक हारलेल्या उमेदवारास किती टक्के मतदान कमी झालं, या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी ही वजाबाकी 65% वजा 35% बराबर 30%. ओके, मग आता हे 30% म्हणजे हारलेल्या उमेदवारास जिंकलेल्या उमेदवारापेक्षा कमी पडलेलं मतदान, म्हणजेच हे 6,300 मतदान ज्यामुळं हा उमेदवार निवडणूक हारला किंवा निवडणुकीत पराभूत झाला. लक्ष द्या, प्रश्नाचं उत्तर मिळालं. इथं लिहा टक्के, इथं लिहा मते किंवा मतदान. बघा, कमी पडलेलं 30% मतदान म्हणजेच हे 6,300 मत ज्यामुळं तो निवडणूक हारला. आता प्रश्न असा करा की इथं प्रश्न आहे, निवडणूक जिंकलेल्या उमेदवारास एकूण मताच्या किती मत मिळाली, याच्या मताची टक्केवारी 65% इथं मांडा. जर का 30% म्हणजे 6,300 तर 65% म्हणजे किती असा प्रश्न करा. त्रैराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार म्हणजे या 65 लेकरांनो 6,300 सोबत आणि छेदस्थानी 30 प्रश्नासोबत. इथं शून्याला शून्य गायब. बघा, 3 2 6 आणि 3 1 3 हे शून्य उरलं, या 21 वर टाका. आता 65 आणि 210 यांचा गुणाकार, 65 आणि 210 यांचा गुणाकार करा. लक्ष द्या, जसं की 210 × 65 लक्ष द्या, 500, 515 आणि 520 इथं फुली का मारतात सर? लेकरांनो, गुणकातील आता आपण दशक या संख्येने वरच्या गुणण्याला गुणणार. मग या दशक स्थानच्या गुणकानं जेव्हा वरील गुणण्याला गुणलं जातं त्यावेळेस येणारं उत्तर हे उत्तराच्या दशकापासून मांडावं लागतं. ही त्याची चाल, रीत, परंपरा, प्रथा, रूढी
गणितीय दंडक बारकावे वगैरे 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 तुम्हाला जे आवडतं ते। आता बघा, 600 6 1 6 साहिन दोन्ही 12, आता याची बेरीज 0 5 6 2 1 3 आणि हे 1, 13,650 हे या प्रश्नाचं उत्तर। अर्थात निवडणुकीत जिंकलेल्या उमेदवारास एकूण मतांच्या 13,650 एवढं मतदान झालं। प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे। ओके, निवडणुका ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा, त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल। काही आव्हानात्मक प्रश्न असतील, चिकित्सात्मक प्रश्न असतील, मनाला बुद्धीला बोजड वाटणारे प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा, त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल। ओके,